हाय फ्रेंड्स, आई एम संगीता। वेलकम टू अवर चैनल सुभाष फूड्स। अनेक प्रकारच्या कबाब्स पैकी एक मी तुम्हाला खास असा एक कबाब दाखवणार आहे, रशियन कबाब। नाव वाचून किंवा ऐकून तुम्हाला अगदी वेगळं वाटेल, पण हा जो कबाब आहे तो खास करून रमजानच्या दिवसामध्ये बनवला जातो आणि हाच कबाब मी तुम्हाला आज दाखवणार आहे। सो लेट्स स्टार्ट। आपल्याला रशियन कबाब्स बनवण्यासाठी अनेक प्रकारच्या वेजिटेबल्स लागतात, त्यापैकी मी चार वेजिटेबल्स घेतलेले आहेत। एक कोबी घेतलेला आहे, उकडलेला बटाटा तो मी मॅश करून घेतलेला आहे, गाजर आहे ते छानपैकी बारीक चॉप करून घेतलेला आहे, सिमला मिरची पण चॉप करून घेतले आणि टोमॅटो ते सुद्धा मी बारीक करून घेतले। आपण आपल्या वाईज भाज्या आवडीनुसार आपण भाज्या निवडायच्यात। आणि ही जी चिकन आहे ती मी घेतली, जवळजवळ 400 ग्रॅम मी चिकन घेतलेली आहे, ती बोनलेस चिकन आहे। आणि ही आता आपण छान पैकी बॉईल करून घेऊया। ही बोनलेस चिकन आहे ती मी या पॅन मध्ये आता घालणार आहे आणि त्यामध्ये आता एक चमचा मी आलं लसणाची पेस्ट आणि अर्धा चमचा ब्लॅक पेपर आणि एक वाटी पाणी हे मी व्यवस्थित आता शिजवून घेणार आहे। एक 10 ते 15 मिनिटात ही चिकन जी आहे ती आपली शिजली जाईल, त्याच्यावर झाकण ठेवून आपण शिजवून घेणार आहोत। तुम्ही बघत असाल की आपली ही जी चिकन आहे त्यातलं जे पाणी आहे ते सगळं सुकलेलं आहे आणि चिकन पण बऱ्यापैकी आता शिजलेली आहे। ही बघा, आता आपण गॅस बंद करूया आणि ही चिकन आहे त्याचे ते व्यवस्थित असे त्याचे श्रेड करून घेऊया, म्हणजे अशी ती छान पिंजून घेऊया आपण। इथे मी 2 चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हा 2 चमचे मैदा यामध्ये घालायचा आणि हा मैदा येतो या तेलामध्ये छानपैकी आपण परतून घ्यायचा आहे, त्याचा कच्चेपणा आपल्याला सगळा घालवायचा आहे। 1-2 ते 3 मिनटं या तेलामध्ये आपण तो व्यवस्थित अगदी परतून परतून घ्यायचं। आपला मैदा आहे तो छानपैकी परतला गेलाय, त्यामध्ये आता आपण ह्या 4 हिरव्या मिरच्या आहेत त्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत, त्यामध्ये आता 2 चमचे आलं लसणाची पेस्ट घालूया आपण, जेणेकरून आपण आता ज्या भाज्या त्यामध्ये ऍड करणार आहोत त्या भाज्यांना छानपैकी फ्लेवर पण येईल। आता आपण हे गाजर आहे ते घालूया, पण गाजर बऱ्यापैकी कडक असतात, ते गाजर आपण या तेलामध्ये आधी फ्राय करून घेऊ आणि यामध्ये आपण हे टोमॅटो पण घालूया। मगाशी आपण चिकन शिजवताना मीठ घातलं नव्हतं, त्यामुळे आपण आता यामध्ये चिकन आणि बाकीच्या भाज्या या वाईज आपण मीठ घालायचंय। आणि मी मीठ आता मुद्दामून यासाठी घातले जेणेकरून आपले हे टोमॅटो आणि गाजर आहेत ते बऱ्यापैकी शिजते, पण ही काळजी आपल्याला घ्यायची आहे की आपल्या ज्या भाज्या आहेत त्या फार आपल्याला मऊ करायच्या नाही आहेत, त्याचा क्रंचीनेस जो आहे तो आपल्याला टिकवायचा आहे। आता हे कोबी आहे ते आपण घालणार आहोत आणि शिमला मिरची, आता हे आपण चांगलं परतून घेऊया। आपण इथे 2 चमचे धणा पावडर घालणार आहोत, 2 चमचे गरम मसाला, 1 चमचा रेड चिली फ्लेक्स, 1/2 चमचा ब्लॅक पेपर हे आपण घालायचं आणि हे उकडलेलं जे बटाटा आहे ते पण आपण घालणार आहोत। आणि आता आपण हे व्यवस्थित परत परतून घेऊया, कारण आता आपण हे बऱ्याच यामध्ये मसाले घातलेले आहेत, बरेच मसाले घातल्यामुळे आपण ह्या भाज्या आहेत त्या एकदा चांगल्या परतून घेऊया, जेणेकरून सगळा फ्लेवर मसाल्यांचा या भाज्यांना लागेल। आता ही श्रेडेड केलेली चिकन आहे ती सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत आणि हे व्यवस्थित आता आपण परतून घेऊया।
आता आपण यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालूया। गैस आपण आता बंद करायचा आहे आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित थंड करून घेऊया। आपलं रशियन कबाबचं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित तयार झालेले आणि आपण ते गार पण करून घेतलेले, छान थंड करून घ्यायचं म्हणजे आपल्याला कबाब करायला बरं पडेल। आता आपण हे जी दोन अंडी आहेत त्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचे आणि हा मैदा आहे त्यामध्ये सुद्धा मी मीठ घालणार। ही अंडी आहेत ती आपण चांगली फेटून घेऊया। मैदा आहे त्यामध्ये मी मीठ टाकलं होतं, तो मैदा सुद्धा व्यवस्थित आपण छान मिक्स करून घेऊया याच्यातलं मीठ, जेणेकरून सगळ्या मैद्याला व्यवस्थित मीठ लागेल। आता आपण कबाब करायला सुरुवात करूया। आपण हाताला तेल लावून घ्यायचे आणि साधारण एवढ्या आकाराचा आपण बॉल घ्यायचा आहे आणि बरोबर आपल्या पंजाच्या सेंटरला तो घेऊन आपण असा तो पसरून घ्यायचा आहे। फार पातळ किंवा फार जाड आपल्याला हे कबाब करायचे नाहीये, सेंटरला सुद्धा व्यवस्थित इक्वल करून घ्यायचे अशा टाइपचे। आपण आधी सुरुवातीला हा जो कबाब आहे तो मैद्यामध्ये घोळवून घेऊया। आणि नंतर आपण या अंड्यामध्ये आपण डिप करूया। आणि आता ही आपल्याकडे शेव आहे, त्या शेवेमध्ये आपण परत हा कबाब घोळवून घेऊ। अशा प्रकारे आपला हा एक रशियन कबाब आता तयार झालेला आहे। आता आपण दुसरा एक रशियन कबाब तयार करून घेऊया। फार जाड किंवा फार पातळ असे आपल्याला हे कबाब करायचे नाहीत, फार तुम्ही पातळ करायला गेलात तर ते तुटण्याची शक्यता असते आणि फार जर तुम्ही जाड केलात तर खाताना त्याची तेवढी मजा येणार नाही। सो मीडियम टाईपचे तुम्ही हे कबाब तयार करायचे। आणि आता आपण मैद्यातून कोट केल्यावर आपण आता ह्या अंड्यामध्ये सुद्धा हा कबाब आपण घालायचा आहे आणि नंतर आपण या शेवेमध्ये सुद्धा आपण हा कबाब घोळवायचा आहे। आपले हे रशियन कबाब तयार झालेले आहेत आणि अशा प्रकारे मी दुसरे सुद्धा रशियन कबाब करून घेते। इथे आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि त्या तेलामध्ये आता आपण हे तयार केलेले हे रशियन कबाब छान पैकी फ्राय करून घेऊया। आपण गुलाबी रंगावर हे कबाब जे आहेत ते फ्राय करायचे, फार आपल्याला तळायचे नाही आहेत कारण आपण बाकीचे जे इन्ग्रेडियंट्स या कबाबमध्ये घातलेले आहेत ते शिजवून घेतलेले आहेत, त्यामुळे आपल्याला फार अगदी तळायचे नाही आहेत। ही जी शेव आहे ती गुलाबी रंगावर झाली का आपण हे कबाब काढून घ्यायचे। आता हे कबाब आहेत ते मी काढून घेणार आहे। मी बनवलेले चिकन रशियन कबाब कसे झालेत ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवायचे। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक शेअर कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून
बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे माझे डेली अपडेट्स तुम्हाला नक्की मिळतील. थँक्यू.